मुंबईत दोन ठिकाणी लागलेली आग, 18 डिसेंबरला साकीनाका फर्शन शॉपमध्ये लागलेली आग व 28 डिसेंबरला कमला मिल्स येथे लागलेली आग, या दोघी आगमध्ये एकूण 26 लोकांची मृत्यू झाली। यात मानवी हक्काचं उल्लंघन झालं आणि इलिगल स्ट्रक्चर्स, बेकायदेशीर बांधकाम आणि परमिशन न घेता हॉटेल रेस्टॉरंट चालवणं, त्यामुळे हे सर्व गोष्टीमुळे माणसांचं मानवी हक्कांचं पण उल्लंघन झालेलं आहे। आणि म्हणून मी जानेवारी 1, 2018 रोजी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग याकडे लेखी तक्रार नोंदवलेली होती आणि त्या तक्राराचं दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने जानेवारी 4 रोजी म्युन्सिपल कमिशनर मुंबई महानगरपालिका यांना नोटीस बजावलेली आहे व त्यांना असंही सांगितलेलं आहे की नोटीसमध्ये की जानेवारी 29 पर्यंत तुम्ही दोन्ही आगमध्ये लागलेलेचे कारण शोधून काढा, त्यात कोणाची चूक होती ते माहिती द्या आणि ह्यापुढे आगीत असं नुकसान होणार नाही, अधिकारीवर काय कारवाई केली ह्या सर्वांची माहिती लेखी जानेवारी 29 पर्यंत मानवी राज्य हक्क आयोगाकडे सोपवावी।